नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आहे. मनोज जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम आहेत. 23 डिसेंबरला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय. 24 डिसेंबरची मुदत वाढवून देणार नसल्याचंही जरांगे पाटील म्हणाले. तर मुख्यमंत्री शिंदे उद्या विधानसभेमध्ये मराठा आरक्षणावर बोलणार असल्याची माहिती गिरीश महाजनांनी दिलेली आहे. समाजाला विचारून निर्णय घेतलाय. आज घोषणा करण्यापेक्षा 23 ला करू, परंतु 24 डिसेंबरच्या पर्यंत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर पुढच्या आंदोलनाची दिशा काय हे ठरणार होत. तेच 23 ला 17 च्या ऐवजी 24 च्या आतच करायला होत. 24 च्या नंतर काय लपवताय, काय होणार? 23 ला त्यात ठोकणार आहेत ना. फक्त आता म्हणतो आम्ही बघ, आणखी म्हणलं नाही मग मराठा आधीच कशाला मराठ्याचं नाव खराब करू. मग मराठा काहीच म्हणला नाही. होणार आहे काहीतरी न्यायासाठी, काही होऊ शकतं ते करू शकते. तर न्यायासाठी आम्ही आमच्या लेकरासाठी होऊ शकतो. आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण पाहिजे. सरकार आरक्षण देईलच, नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज आहेत. परंतु त्यांचा 24 डिसेंबरचा पर्यंत जो त्यांना वेळ दिलेला आहे त्यातला 1 घंटाही कमी होणार नाही. नाही, मला असं वाटतं की उद्या मुख्यमंत्री महोदय विधानसभेमध्ये चर्चेला उत्तर देणार आहेत 18 तारखेला, आणि त्यामुळे त्यांचं त्यातून बरंचसं समाधानी होईल मला असं वाटतं. सरकार अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. परमनंट आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे, त्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल. पण आता ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आपणही बघतात किती वेगाने कामगिरी सगळी चाललेली आहे. सुप्रीम कोर्टात तारखा चाललेल्या आहेत. मला वाटतं लवकरात लवकर हा निर्णय होईल. शिंदे समितीने कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरूच ठेवावं. 24 डिसेंबर नंतरही शिंदे समितीने काम थांबू नये अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलंय. शिंदे साहेबांच्या समितीनं काम केलं आणि 54 लाख नोंदी या राज्यात सापडल्या. मला असं वाटतं की ती समिती काम 24 डिसेंबरला थांबवण्याऐवजी तिने कायम नोंदी सापडायचं काम सुरू ठेवावं मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कारण तिने सारखं सापडायला पाहिजेत. कायमचाच मराठ्याच्याच जावा, कायमचाच त्याच्यात गेला पाहिजे. सगळ्याच्या नोंदी तुम्हाला सांगतो मी. मराठा सरकारचं धोरण स्पष्ट आहे, सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कुठल्याही समाजाचं, ओबीसीचं, इतर समाजाचं आरक्षण कमी न करता या भूमिकेवर सरकार ठाम. लाठीचार्ज झाला नसता तर माझ्याकडे जरांगेंचं नाव घेऊन कुणी आलं नसतं. उपोषणावर लाठीचार्ज करणारा महाराष्ट्र जगात पहिला असल्याचं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधलाय. पारतंत्र असतानाही उपोषणावर लाठीचार्ज झाला नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी गृह मंत्रालयाकडे बोट दाखवलेलं आहे. उपोषणावर कधी लाठीचार्ज झालेला एखादा 100 वर्षातला 75 वर्षातला एखादा प्रसंग सांगा. इवन पारतंत्र्यात आम्ही होतोय, स्वातंत्र्याच्या लढाईत आहे, उपोषणाला कधी लाठीचार्ज झाला? नाही झाला ना. आणि तिथं जर लाठीचार्ज झाला नसता तर आज तुम्ही जरांगे साहेबाचं नाव घेऊन माझ्याकडे आले नसते. मला वाटतं त्यांनी ही भूमिका बदलायला पाहिजे नव्हती, त्यांनी ते बदलवली. आम्ही समजा उपोषण 2 दिवस आधी काही चाललं असतं तर वाईट तर काही झालं नसतं. आणि मग उपोषणाच्या स्थळी लाठीचार्ज करणारा महाराष्ट्र जगातला पहिला आहे.